पत्रकार लेखक यांच्यावर होणारे हल्ले याबाबत महात्मा गांधींच्या सत्य स्वातंत्र्य विविधता यावर आधारित देशात पहिल्यांदा होणाऱ्या पेन काँग्रेसमध्ये ठराव मांडण्यात आले आहेत. यासाठी पेन इंटरनॅशनलच्या जगभरातील लेखकांनी आता पुढाकार घेतल्याचं प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर गणेश देवी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. पेन इंटरनॅशनल काँग्रेस हे 84वे वार्षिक अधिवेशन 24 ते 29 सप्टेंबर दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आलं होतं. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने हे अधिवेशन पहिल्यांदाच भारतात आयोजित करण्ययात आलेल्या या अधिवेशनात 80 देशातील 160 ते 180 लेखक साहित्यिक सहभागी झाले होते. आपल्या देशातील शाळांमध्ये मातृभाषा टिकवायची असेल तर व्यवसायावर आधारित ती टिकली पाहिजे, तरच मराठी भाषा टिकेल. यासाठी पुढाकार घेणार असल्याचं गणेश देवी यांनी यावेळी सांगितलंय. यात तीन विषय हाताळले गेलेले आहेत. एक म्हणजे स्त्रियांच्यावर होणारा अत्याचार, द मिसिंग वुमन, हा एक विषय आहे. दुसरा, भाषांचे जे अधिकार आहेत, हक्क आहेत, लँग्वेज राईट्स, त्याच्याविषयीचा ठराव आहे. आणि तिसरा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीचा ठराव आहे. हे तिन्ही ठराव करत असताना त्याच्या पार्श्वभूमीमध्ये गांधींचं सत्य, स्वातंत्र्य आणि विविधता हे तत्व घेऊन हे ठराव केले गेलेले, ज्याच्यामुळे जगभर संवादाचा समाज निर्माण होऊ शकेल. दरम्यान आपल्या देशातील विपुल साहित्य हे जगभरात त्या त्या देशातील भाषेच्या अनुवादित स्वरूपात उत्कृष्ट 100 साहित्य पुस्तके करण्याची कल्पना या पेन काँग्रेसमध्ये मांडण्यात आली आहे.